देशातील नक्षली चळवळीला प्रतिबंध व्हावा आणि अधिकाधिक नक्षलवाद्यांनी आत्मसमर्पण करून विकासाच्या मुख्य प्रवाहात यावे म्हणून महाराष्ट्र शासनातर्फे नक्षल आत्मसमर्पण योजना चालवली जात असून गडचिरोली जिल्ह्याच्या कोरची तालुक्यातील 27 वर्षीय जगदीश उर्फ महेश विजय अग्णू गावडे या जहाल नक्षलवाद्यांनी गोंदिया पोलिसांसमोर आत्मसमर्पण केलंय. मूळचा गडचिरोली जिल्ह्याचा कोरची गावात राहणारा जगदीश हा 2012 मध्ये नक्षलवाद्यांच्या संपर्कात आला. 15 दिवस आमच्या सोबत फिरायला जंगलात चल म्हणून नक्षली त्याला घेऊन गेले होते. 2012 पासून जगदीश स्वगावी परतू शकला नव्हता. शेवटी त्याने नक्षल चळवळीत सहभाग नोंदवत 3 पोलिसांचा खात्मा केला. त्याला नक्षल केंद्रीय समितीचे सदस्य मिलिंद तुमडाम यांचा अंगरक्षक म्हणून नेमण्यात आलं. जगदीशने के कुरखेडा कोरची ककोडी दलम यामध्ये काम केलं असून नक्षलवाद्यांना स्थानिक तेंदुपत्ता तसेच रस्ता बांधकाम व्यावसायिक पैसे पुरवत असल्याची माहिती दिली आहे. येत्या काही दिवसात पोलिसांच्या नक्षल विरुद्ध होणाऱ्या कारवाया पाहता जगदीशने हातातील बंदूक सोडून समाजाच्या मुख्य प्रवाहात येण्यासाठी गोंदिया पोलिसांसमोर आत्मसमर्पण केलं असून जगदीशला गोंदिया पोलिसांतर्फे नक्षल आत्मसमर्पण योजनेचा लाभ देण्यात येणार आहे. गेल्या 20 वर्षामध्ये गोंदिया जिल्ह्यात 19 नक्षलवाद्यांनी आत्मसमर्पण केलं आहे. त्याच्यामध्ये